बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईतील दोन अनधिकृत इमारतींवर पालिकेने कारवाई केलेली आहे। पालिकेकडून गॅस पाणी वीज पुरवठा बंद करण्यात आलाय, त्यामुळे 100 कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे। नवी मुंबईतील नेरूळ येथील सार्वजनिक उद्यानाच्या भूखंडावर बेकायदेशीर उभ्या असलेल्या कृष्णा कॉम्प्लेक्स आणि त्रिमूर्ती पार्क या दोन अनधिकृत इमारतींवर महानगरपालिकेतर्फे धडक कारवाई करण्यात आलेली आहे। या दोनही इमारतीचे पाणी लाईट गॅस बंद करण्यात आलेला आहे। लवकरच या इमारतींवर तोडक कारवाई होणार आहे। या कारवाईमुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या साधारण 100 कुटुंबियांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे आणि ही कारवाई म्हणजे उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी असल्याची माहिती महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे। नवी मुंबई मधल्या दोन अनधिकृत इमारतींवर पालिकेने कारवाई केलेली आहे। पालिकेकडून गॅस पाणी वीज पुरवठा बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे 100 कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे। सार्वजनिक उद्यानाच्या भूखंडावर बेकायदेशीर उभ्या असलेल्या कृष्णा कॉम्प्लेक्स आणि त्रिमूर्ती पार्क या दोन अनधिकृत इमारतींवर धडक कारवाई करण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे। कविता, अधिकची माहिती। नक्कीच, नवी मुंबईमध्ये नेरूळ येथे सेक्टर 16 येथे सार्वजनिक उद्यानांच्या भूखंडावरती जे आहे बेकायदेशीरित्या दोन इमारती उभ्या करण्यात आल्या होत्या, कृष्णा कॉम्प्लेक्स आणि त्रिमूर्ती पार्क। या दोन्ही इमारतींवरती मनपाने नोटीस काढत कारवाई केलेली आहे। या दोन्ही इमारतींचा पाणी आणि गॅस आणि स्युरेज लाईन जी आहे ती बंद करण्यात आली असून लवकरच ही या इमारतीवरती कारवाई होणार असल्याचं जे आहे मनपा प्रशासनाने सांगितलेलं आहे। जवळपास या इमारतींमध्ये 150 पेक्षा अधिक कुटुंबीय आहेत जे आता बेघर झाले असून कारवाई जी आहे ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत असल्याची माहिती जी आहे। मात्र कविता, ही जी 100 कुटुंबीय बेघर झालीय यांच्यासाठी वेगळी काही आता उपाययोजना करण्यात आली आहे का? अद्यापही मनपाने हे जे बेघर झालेल्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची उपाययोजना करून दिलेली नाही, परंतु लवकरच या संदर्भात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जी आहे ती मनपा प्रशासनाने दिलेली आहे। धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।